धरणा जरून शाहू महाराजांचे फेडायचंय का नाही? त्यासाठी ऐका तरी, तुम्हाला धरणा जरून फेडायचंय का नाही? तुम्हाला धरणा जरून फेडायचं, तुम्ही पाणी पितो का नाही? शिंदे सरकार आलेल्यापासून जी विकासाची गंगा व्हायला लागली ही न सांगण्यापलीकडे अडीच वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे जनतेला चांगलं माहिती आहे. देशाचं जगात नाव भारताचं झाले मोदींच्या मुळे. भाजप सरकार आहे का मोदी सरकार आहे? पंतप्रधान मोदी म्हणजे मोदी सरकार. जो निर्णय ठाम असल्यामुळे मोदींचं नाव झाले. निर्णय त्यांचे काय ठाम आहेत सांगा की काय ठाम आहे? कुठला निर्णय चुकीचा आहे? तुमच्याकडे का ऊस ते मोदीने उसाचा दर दिल्यात? खासदार म्हणून आमदार कुणाला निवडून द्यायचं? संधी म्हटली खासदार म्हणून काँग्रेसला द्या. खासदार कोण पाहिजे? देशाला पंतप्रधान मोदी पाहिजे बाबा. त्याच्यापेक्षा आता मोदी इथनं गेला पाहिजे बाबा. काय करावं भाई? कसं आज सुरक्षा, आज देशाची सीमा सुरक्षा तर सगळं सुरक्षा. शेतकऱ्यांचं आज लागवडीचा जो दर आहे तो मोदीने कधी बघितलाय काय? त्याला मोदीला माहित, मोदीला संसारच माहित नाही तर शेतीचं काय बघणार? मोदी म्हणून मतदान आम्ही मोदी साहेबांना, म्हणजे आता संजय मंडळी उभा राहिल्यात शिवसेनेत नाहीत, मतदान त्यांना करणार की मतदान? आपलं राजेशाव महाराज आम्ही मंडळी बसणं पहिला बसणं सदाशिवराव मंडळी साहेबापासून. हा आमचे गुरु होते, माझं वय आता 90, ते आमचे गुरु होते. आम्ही तरी सध्या शाहू महाराजाकडे काँग्रेसकडे भ्रष्टाचाराशिवाय काय केले तिने? आणि काय आहे त्यांच्याकडे? काहीच केलं नाही भ्रष्टाचाराशिवाय. छत्रपती घराण्यातला वंशावळ, त्याच्यामुळे शाहू महाराज देशाच्या भवितव्यासाठी मोदींनीच मतदान पडणार. मशीनवर निवडून आलेलं सरकार आहे बोगसगिरी करून, त्यामुळे आमचा माझा ते स्वतःचा विश्वास या भाजप सरकारवर आहे. शाहू महाराज की संजय मंडळी? संजय मंडळी. इथल्या डबा घेतला, शेताला गेलं, संध्याकाळी यायचं, चौकात बसलेले काहीतरी बोलत असतील. चौकात बसा टायमिंग नाही, संध्याकाळी आवता येतो. बीजेपी का नको? बीजेपी हुकुमशाही आहे म्हणून नको. मोदी सरकार आहे, हुकुमशाही करायला आहे. काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे, हुकुमशाही करायला आहे. काय वातावरण इकडे एकंदरीत? मंडळी साहेबांचे होते. मंडळी साहेब का बरं? कामं भरपूर केले तसे, कारण लोकांनी काय वाटतंय घेणे काय कामं करा नाही फिराय नाही काय नाही, तर प्रत्येक मतदारसंघातीने काय नाही काय दिलेलं आहे. कोल्हापुरात काय होईल असं वाटते? काय शाहू महाराज येणार? कसं काय येणार? 100% येणार. सगळे आता नेते एकीकडे आहेत. असू द्यात की सगळं असू, जनता एकीकडे येणार. शाहू महाराज 100% येणार. तुम्हाला आम्ही ज्या वेळेला दिली सत्ता, तुम्हाला सुद्धा सत्ता दिली, त्यावेळेला तुम्ही काय केलं? काहीच केलं नाही. त्यांनी निदान केलंच आहे ना, त्यांनी 6 तरी दिले आम्हाला. 6 त्यांचे मिळाले, 6 महाराष्ट्र सरकारचे मिळाले, 12 मिळाले, 12 सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाले. महाराजांनी जे बोलले त्याच्या माणसाने गोरगरिबांनी जे जे दान केलंय त्याची प्रत्येकाने परतफेड करा. काँग्रेस सरकार होतं त्यावेळी तिने बी घेतलं, तर त्यात नाही भ्रष्टाचार नुसता, बाकीचं काहीच केलं नाही भ्रष्टाचाराशिवाय. काँग्रेस मध्ये काय नाहीत मोठे नेते आहेत की? राहुल अहो ते त्याने राहुल गांधीला हिने खुळं केलं नुसतं, तू खुळाईस खुळाईस ही शाणे आहेत. देशाला भवितव्य चांगलं असेल तर मोदीच पाहिजेत आम्हाला. 72,000 कोटी अजित पवारनं खालं म्हणून, शरद पवारनं खालं म्हणून, मोदीनं हे केलं ही घ्यायची नाही, त्याला ईडी लावायचा. ते त्याला पक्ष चालत्यात काय? ईडी जे भ्रष्टाचार असेल त्याला ईडी लागणार. जो जे भ्रष्टाचार केला कोणी असू देते, कुठल्या पक्ष असेल? करवीर म्हणल्यावरती इकडे काँग्रेसचा बालेकिला हो बालेकिला आहे इकडं. तर कसं नरेंद्र मोदी साहेबांचं काम आणि मंडळी साहेबांचं काम हे सर्व श्रेष्ठ आहे. चारशे पार होणार, 100% 101% होत नाही. 404 पार नाही, 280 सुद्धा पार होत नाही. त्यांचं काटाव बहुमत होणार नाही तर नाही होत. बहुमत हे होणार काँग्रेस पक्षाचं. मोदी पंतप्रधान होणार बघा देशाला. मोदी. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार. आता आपण करवीर तालुक्यातील बिडशेड या गावामध्ये आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आपण लोकांशी संवाद साधतोय. आगामी लोकसभा निवडणूक आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये होणारी ही दुरंगी लढत आणि यामध्ये शाहू महाराज आणि दुसऱ्या बाजूला संजय मंडलिक यांच्यामध्ये होणारी ही लढत आणि आपण त्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या भागामध्ये जातोय, लोकांशी बोलतोय आणि लोकांच्याकडून काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी आता बिडशेडमध्ये आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? पंडित दुर्गुळे. काय वातावरण इकडे एकंदरीत? मंडळी साहेबांचे होते. मंडळी साहेब का बरं? कारण मंडळी साहेबांचं जे काम, त्यांच्या वडिलांनी जी कामं केली आहेत किंवा अधिक मंडळी साहेबांनी जे या 5 वर्षामध्ये लोकांची विकास कामं केली आहेत, त्याच्यामुळं मंडळी साहेबांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मतदान होईल असं आम्हाला वाटतंय. शाहू महाराज की संजय मंडळी? संजय मंडळी. का संजय मंडळी? संजय मंडळीचे कामं आमच्या इकडे झालेले आहेत. काय काय केले? देवळाची कामं झाल्या, रस्त्यांची झाल्यात,
मंडळींची काम आमची अंगणवाडीची काम काय म्हणलं अंगणवाडीचे काम झालेले पाण्याची एक नळ योजना स्कीम दिलेली आहे त्यांनी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात काय आणि त्यामुळे त्यांच्या विकासाच्या कामावर आम्ही खुश असल्यामुळे त्यांना मतदान करणार आहे. वातावरण तसं मंडळी साहेबांचं मंडळी साहेबांचं कसं काय करवीर म्हणल्यावरती इकडे काँग्रेसचा बालेकिला हो बालेकिला आहे इकडं तर कसं नरेंद्र मोदी साहेबांचं काम आणि मंडळी साहेबांचं काम हे सर्व श्रेष्ठ आहे. किती पर्सेंट गावातनं होईल मतदान गावातनं आमच्या तरी 50-55% मतदान गणेशवाडी तर 55% मतदान 55% होईल काय वाटते मंडळिकांनी का निवडून यायला पाहिजे असं वाटतं कामाच्या द्वारा तिने यायला पाहिजे काय काय कामं केलेली कामं भरपूर केले तसे खरं लोकांनी काय वाटतं की नाही काही कामं करा नाही फिराय नाही काय नाही तर प्रत्येक मतदारसंघात तिने काय नाही काय दिलेलं आहे काय फुलं नाही फुलं पाकळी त्यांनी दिलेली आहे आणि मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे त्यांच्याकडनं त्यांना आम्ही मतदान करणार आहे. नमस्कार तुम्हाला काय वाटतं देशाच्या भवितव्यासाठी मोदींनीच मतदान पडणार का बरं कारण का अहो म्हणतात आता देश मोदींनी बुडवला आहे तसं काही झालं नाही पीएम किसान योजना काढली महिलांनी गॅस मोफत दिले परत शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणतात काय असं काही नाही काय नाही उलट 10 वर्ष काँग्रेसच्या काळात काहीच मिळालं नाही उलट मोदींच्या काळात या योजना तरी माहीत झाल्या सगळ्या लोकांनी काय माहीत होत कुणाला काहीच माहीत 6,000 रुपये देतात आणि 18,000 हे काय हे सगळं हे चुकीचं सगळे आहे हे सगळ्यात चुकीचं आहेत मोदी देशाचं जगात नाव भारताचं झाले मोदींच्यामुळे त्यामुळे मोदींचा हात बळकट करण्यासाठी संजय मंडळींना मतदान होणार त्याचं नुकसान केले शेतकऱ्यांचं म्हणतात तसं काही झालेलं नाही दिल्या तरी तुम्ही न देता तुम्ही 6-18 सांगताय हे बोलायचं सुद्धा तुम्हाला अधिकार नाही त्यांनी 7 दिलं तरी आम्हाला आम्ही काय म्हणतो तुमच्या लक्षात आलं काय आणि शिंदे सरकार आलेल्यापासून जी विकासाची गंगा व्हायला लागली ही न सांगण्यापलीकडे 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे जनतेला चांगलं माहिती आहे फक्त जनता बोलून दाखवत नाही प्रत्येकजण आपापले व्यापार लोक म्हणाले आमचंच घेऊन ह्या हातानं त्या नाही बरोबर आहे पण ह्या हातानं त्या हातानं दिलं त्यांनी दिलं ना तुम्ही काय दिलं ती तरी आम्हाला सांगा ना शेतीवर जीएसटी लावला युरिया जीएसटी 45 किलो तुमच्या काळात काय होतं तुमच्या काळात काय परिस्थिती तुम्हाला आम्ही ज्या वेळेला दिली सत्ता तुम्हाला सुद्धा सत्ता दिली त्यावेळेला तुम्ही काय केलं काहीच केलं नाही त्यांनी निधन केलं तरी ना त्यांनी 7 तरी दिलंय आम्हाला 7 त्यांचे मिळाले 6 महाराष्ट्र सरकारचे मिळाले 12 मिळाले 12 सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळाले हे मोठ्या शेतकऱ्याला मिळालं नाही मोठ्या शेतकरी काय 2-2 अडीच टनांना लागवड वापरत नाही तो 1-2 पोतीमध्ये लई झाली त्यामुळे 1-2 पोती तो घेतोय आणि आपल्या 10-15 गुंठ्याला वापरतोय तो म्हणजे त्याला जर 12 रुपये मिळत असेल तर त्यातले 4 रुपये गेले तर त्याला दुखवाटायची गरज नाही पण तुम्ही त्यातले 12 पैसे पण दिले नाही ना त्यामुळे तुम्हाला हा बोलायचा अधिकार नाही ती करतात हे योग्य करतात शेवटी जनतेनं ठरवलं आहे काय करायचंय आणि ती जनता करणार आहे बस. आता मी काल तिकडे तासगाव तालुक्यात प्रतिक्रिया घ्यायला गेलो तो तिथला एक शेतकरी आहे 5-5 लाखाचं खत घेतोय ते म्हणते 5-5 लाखाने 18 म्हणजे 90 म्हणजे 1,00,000 रुपये जवळपास आम्हाला बघायला गेलो तर जीएसटी भरावं लागतं आणि 6,000 रुपये आमचा नाही पण त्यांना भरावं लागते ना आपण सर्वसामान्य शेतकरी आहोत तुम्ही मोठे बागायतदारांचं सांगायला लागलाय पण सर्वसामान्यांचं काय जे सर्वसामान्य 10 गुंठ 15 गुंठ वाला शेतकरी आहे त्याच्याकडे बघले ना मोदी सरकारनं त्यांच्याकडे बघले ना शिंदे सरकारनं त्यांना दिले ना 6,000 आणि 7,000 2,000 12,000 बाजारात 12,000 काय माझ्या शेताला खत लागत नाही हो मला जास्तीत जास्त 4 ते 5,000 कारण 10 गुंठ क्षेत्र माझं आहे त्यामुळे तेवढंच लागते मला त्यामुळं त्यांनी काय दिलं तुम्ही काय देता याची तुलना करायचा हा तुम्हाला अधिकार नाही 18,000 घेतले काय आणि 6,000 दिले काय हे तुम्ही सांगू नये ह्या मताचा आम्ही आहे त्यांनी सर्वसामान्य 400 पार होणार का 400 पार 100% होणार 100% होणार 400 पार 100% होणार शाहू महाराज की संजय मंडळी कुणाला होता निवडून दिली काय म्हणावं बघा हेच माहिती तुम्हाला काय वाटतं आम्हाला आम्ही त्या क्षेत्रात नाही आम्ही त्या क्षेत्रात नाही कुठलं डबा घ्यायचं मी कुठल्या डबा घेतला शेताला गेलं संध्याकाळी यायचं चौकात बसलेले काहीतरी बोलत असतील नाही चौकात बसा टायमिंग नाही संध्याकाळी 10 वाजता येतो साहेब शेतात नाही सेंट्रिंग काम करतो काय तिथं बोलत नाही लोक काय काय नाही विशेष मतदान करणार आता कुणाला द्यायचं आता काय जनता सगळी ठरविणार काय जनतेच्या मनात आहे जनतेच्या मनात आता काय बघू आता काय अजून आता चाललाय प्रचार त्यांचा जोरात कुणाचा प्रचार चालला दोघांचा बी आहे आता मंडळीचा बी आहे आणि यांचा बी चालू आहे येतात का इकडे येतात हा चालू आहे सभा व्यवहार चालू आहे तुम्ही कुणाला म्हणता म्हणताना इथं करवीरमध्ये म्हणजे काय वाटतं करवीरमध्ये जे असतं आता काँग्रेसच आहे काँग्रेस आहे कुणाला मत आता मतातच आहे कुणाला काँग्रेस करवीरमध्ये काय आहे पण आता जनतेच्या मनावर कुणाला कोण टाकतं याच्यावर राहणार दोघांपैकी कुणाला एक दिवस टाकणार
खरंच मोदी पाहिजे का नको? हा आता मोदी पाहिजे कुणी सांगायचा पाहिजे सर काय सांगाल महाराज की म्हणली कुणाला टाकूया बघूया आता काय जनता सगळं ठरवेल त्यावर आपल्या भागात औंढा महाराज की म्हणली खासदार म्हणून कोण पाहिजे तर कोण पाहिजे आता सांगा कसं आता निवडून येईल त्याच्या भेटावर काय वाटते कुणाला कुणाला म्हणतात आता आम्ही बी असं शेतकरीच म्हणायचं का नाही आम्ही बी आता असंच की कोण कोण कुठं काय बोलतोय कोण कुठं काय बोलतोय असं काय बोलतात लोक आमदार खासदार या पाहिजे असं तसं आम काय पाहिजे तम काय पाहिजे अशी म्हणते काय लोक काय बोलले कुणाचं नाव घ्यायला लागले मोदीचं नाव घेत्या तो मोदीचं काय बरं मोदीनं पैसे सोडले नाही मोदीन पण आता आम्हाला गोरगरीब असणे पैसे मिळणार होतं की मोदी मोदीनं पैसे सोडले म्हणून मोदी पाहिजे खासदार म्हणून आमदार कुणाला निवडून द्यायचं आपण संजय म्हटली म्हणली का बरं तसं कार्यकर्ता आहे काय कार्य केले कामं तशी करतोय की आता कधी ते रस्ते बिस्ते येत नाही म्हणते तिकडे तसं काही जे काही सारखं येऊन चालणार काय लोक असं आहे का त्यांचं कामं आहे ते मोर काय नाही हाय संपर्क आहे हाय काय करताय बसला थांबलाय किती वाजता गाडी गाडी आता 12 येईल गाडी काय एस टी येतात का वेळेवर येते की वेळेवर आहे त्यांचं चालू आहे किती वाजले आता 5 आहे बोलताय का बोलूया की आहेत अजून 3 हा बोला की काय बोलायचं काय आमदार कुणाला निवडून द्यायचं खासदार कुणाला करायचं आता तसं बघायला गेलं तर आता मोदींचे 10 आता एवढे 40 झाली काँग्रेसकडे सत्ता आहे काय केलंय तिने आता हे बदल दिसत नाही का आता इथं रस्ते बघा तुम्ही खेडेगावात तुझे 5 तिने आता डांबरीकरांच्या केल्या मोदीने केल्या परत राम मंदिर न होणाऱ्या गोष्टी तिने केल्या आता 370 कलम मोदी साहेबांनी केले मोदी म्हणून मतदान आम्ही मोदी साहेबांनी म्हणजे आता संजय मंडलिक उभा राहिल्यात शिवसेनेत नाहीत मतदान त्यांना करणार की मोदी म्हणून काय वाटतं होईल काय येणार की निवडून कसं काय येणार निवडून काय बघा कामं मोदी येणार आहेत किंवा 27 येणार की जाणार का सभेला जाणार की सभेला जाणार की एवढं काय मोदी 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 अहो एक लक्षात घ्या 10 झाली आता ह्यांच्या अगोदर सत्ता त्यांची करतोय काँग्रेसकडं काँग्रेसकडे भ्रष्टाचाराशिवाय काय केलं तिने आणि काय आहे त्यांच्याकडं काहीच केलं नाही भ्रष्टाचाराशिवाय आता मोदी साहेब आल्यानंतर बघा 10 किती प्रगत झाली आता तिकडला महामार्ग झाला 370 कलम ठेवलं तिने राम म्हणजे हिंदू धर्माच्या बाबतीत जर बघायला गेलं तर त्याने अग्रेसर आहेत कोण मोदी साहेब म्हणून मोदी पाहिजे काय शाहू महाराज का संजय म्हणते शाहू महाराज काय शाहू महाराज छत्रपती घराण्यातला वंशावर त्याच्यामुळे शाहू महाराज पाहिजे काय वाटते काय होईल या भागात करवीरमध्ये करवीरमध्ये लीड घेणार की शाहू महाराज कसं काय काँग्रेसचा हा करवीर मतदारसंघ पहिल्यापासून किती लीड घेतली या मतदारसंघात कमीत कमी 25,000 ते 30,000 पुढे लीड एवढं घेणार वाटते 100% शाहू महाराज शाहू महाराज काय बरं काय राधानगरीचं धरण त्यांनी अगोदर केले बरं वाटते त्यांचं दारामध्ये काम बरं शाहू महाराज का संजय म्हणले संजय म्हणले की आम्हाला काय द्यायचं आमच्या गावाला आहे आम्ही आम्हीच वाढतो मुख्य तिथे पाहुणे वारले तर म्हणता तिकडे गेलता काय म्हणतात आता आमची मुलं 2 आहे सर्व्हिसला बरोबर आहे त्यानंतर आमच्या गावात त्यांनी दवाखाना हे काढलं कारखाना आम्हाला शक्यतो तिकडे आणि आम्ही मंडळी बसणार पहिल्यापासून मागच्या सदाशिवराव मंडळी साहेबापासून हा आमचं गुरु होते माझं वय आता 90 हे आमचं गुरु होतं आम्ही मंडळीशिवाय जाणार जाता येत नाही तुमचा गेट लय मोठा वाय मंडळीला आम्ही जास्त मागतो कारण त्यांनी आम्हाला ओव्हर ले काढले त्यांनी 12 हे काढल्यात बंधारं म्हणजे पाण्यासाठी लोकांनी त्याच्यामुळे लोक जास्त कारखाना काढला वरांनी नोकऱ्या लावल्या मनुष्य म्हणली पाहिजे खासदार म्हणून काँग्रेसला द्या हुकुमशाही घालवा हुकुमशाही देशात आणशीला तर सगळी तुम्ही बी त्यात बाद होऊन जातीला हुकुमशाही घालवायची असली काँग्रेसचं सरकारांना सगळ्या न्याय मिळेल आतापर्यंत कधी घडलं नाही ते घडायला लागलं एवढंच आमची इच्छा आहे काय वाटते औंढाच्या ह्या निवडणुकीत हे काँग्रेस येणार आणि यावा अशी पूर्ण इच्छा आहे महाराजांच्या बद्दल काय वाटतं महाराजांचे जवळजवळ 90% गॅरंटी आहे महाराजांना द्या महाराजांनी जे बोलले त्या माणसांनी गोरगरिबांनी जे दान केलंय त्याची प्रत्येकाने परतफेड करा आणि त्यांना कुठं तुम्ही गेला त्यांच्याकडं
तर तुम्हाला ते नाचा पाडा कधी करणार नाही. म्हणून शाहू महाराजांना तुम्ही निवडून द्या. बीजेपी का नको? बीजेपी हुकुमशाही आहे म्हणून नको. आम्हाला ती काही बीजेपी नको असं का? हुकुमशाही देशात नको आहे. राज्य सगळी मिळून चालवून द्यात. हुकुमशाही जे राज्य आहे ना ते नको. कुंभार सरळ तुम्हाला मतदान आपलं राजीव शाहू महाराज यांनाच टाकावं काँग्रेसलाच. काय ते आता बीजेपी सगळी महागाई वाढली त्यामुळे जर काँग्रेस कसं पहिले जर आपले दर जरा कमी होते आता दर महागाई वाढली बीजेपीमुळे. काँग्रेस सत्ता होती तेव्हा कसं जरा दर जरा आपले कमी होते म्हणजे गरीब लोकांची परवडत होते ना. आता जरा बीजेपी आल्यामुळे जास्त दर महागाई वगैरे वाढली गोर गरीबासनी पटत नाही ना. ते दर वाढल्यामुळे कसं लोकांनी ते गरीबांची परवडत झाले भाव. तेलांचे यांचे भाजीपाल्यांचे यांचे दर वाढले आहेत. आता बीजेपी का काँग्रेसचे खाते एवढे नव्हते त्यामुळे काँग्रेस निवडून देणे हे आमचं मत आहे. आता तरी काँग्रेसच का बरं काही विकास काम काँग्रेसने काय सगळा सगळे दर वाढवले आहेत. काँग्रेसनं दर वाढवले भाजपने. हा बर सिलेंडर हा त्याचा महागाईनं काय सगळेच दर वाढले आहेत. बर परवडणं झाले आता काय परवडणं काय करताय तुम्ही धंदा? कुंभार काम करताय. काय वाटतं यात यंदाच्या ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये शाहू महाराज काय संजय म्हणतील? शाहू महाराज आता येतील. आम्ही तरी सध्या शाहू महाराजाकडे आहे. का बरं? जे भाजप सरकार आहे मोदी सरकार मी म्हणू शकत नाही. हे सरकार आहे भाजप सरकार आहे मशीनवर निवडून आलेलं सरकार आहे बोगसगिरी करून. त्यामुळे आमचा माझा ते स्वतःचा विश्वास या भाजप सरकारवर आहे. एवढा विकास व्हायला लागलाय कुठं? विकास कुणाचा झालाय? बहुजनाचा झालाय का शेतकऱ्याचा झालाय काय? ते 12,000 देते ना विकास. विकास म्हणजे काय विकास? देश एवढा तर रस्ते अहो रस्ता काय निधी आपलाच आहे ना जनतेचा निधी आहे. त्यांच्या काय घरात आणलाय निधी कुठनं? हा हा निधी कुठनं आणला का त्यांच्या घरचा आहे? बरं का त्यांच्या घरात काय झाडं लावलं का? काय नाही निधी बिधी काय असं काय कोल्हापुरात काय होईल असं वाटते? काय शाहू महाराज येणार? कसं काय येणार? 100% येणार. सगळ्या आता नेते एकीकडे आहेत असू द्यात की सगळ्या असू जनता एकीकडे आहे ना. शाहू महाराज 101% येणार. काका काय वाटते? शाहू महाराज काय शाहू महाराज म्हणजे आता कोल्हापूरची जनता सगळी महाराज काय आता काँग्रेस पक्ष काय काँग्रेस आता हे ईडी बीडी चालू केले त्यांच्यात कोण ईडीला कोण आहे का नाही? देवेंद्र फडणवीस कोण ईडीला लागतोय का नाही? शाला ईडी लागते का नाही? का फक्त काँग्रेसमध्ये ईडी आहे? आमच्या मध्ये लागले तर सगळ्यांना ईडी लागावं. नाहीतर आहे लोकशाही सोडून नाही लोकशाही सोडून हुकुमशाही चालू करणार आहे हे काळ्या दगडावर पांढरी रेस आणि निवडणुकी बंद करणार नाही एकच पंतप्रधान निवडणुकी चालू करणार त्याच्यापेक्षा आता मोदी इथनं गेला पाहिजे बाबा. इथनं मोदी गेला पाहिजे असं म्हणा लागलं नाही मी काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही. नाही नाही आम्हाला अडचण करायचं. सरकारी नोकरी? नाही नाही नोकरी वगैरे काय नाही. मग काय देऊ शकत नाही? नाही नाही तयार मिळत का नाही? देऊ शकत नाही. देऊ शकत नाही मला. कोण खासदार पाहिजे? हा कोण खासदार पाहिजे? खासदार कोण पाहिजे पेक्षा देशाला पंतप्रधान मोदी पाहिजे बाबा. बर आम्ही मोदी समर्थक आहे. ते म्हणतात मोदीला घालवा पाहिजे. काय घालवा पाहिजे कसं? आज सुरक्षा आज देशाची सीमा सुरक्षा तर सगळं सुरक्षा. खासदार इथला कोण पाहिजे विचारा? मी तरी सांगतो खासदार इथला काँग्रेसचाच पाहिजे. हिंनी सांगावं खासदार कोण पाहिजे? त्यांनी सांगावं खासदार. मी सांगतोय महाराज पाहिजे काँग्रेस पक्षाचा पाहिजे. त्यांनी सांगावं ह्यांच्या आवडीचा कोण पाहिजे? कोण पाहिजे? आवडीचा महत्वाचा आहे. कसं काँग्रेस एक मिनिट सांगा आता काँग्रेसमध्ये कोण नेते जबरदस्त आहेत का नाही? महाराजांनाच का काढलं तिने? गादीला मान देऊन लोकांनी मतदान करतील अशा आशेनं फक्त तिने महाराजांना उभा केले. त्याला मोदीच का पाहिजे राजू? काँग्रेसमध्ये काय नाहीत मोठे नेते आहेत की? राहुल अहो ते त्याने राहुल गांधीला हिने खुळं केलं नुसतं. तू खुळा आहेस खुळा आहेस ही शाने आहेत हे आहेत शाने आहेत का? हे अमित शहा बडबडतोय तू काय करतोय? काय करतोय राहुल? तुम्ही आता हे राहुल गांधी म्हणतात गेले. राहुल गांधी ऐका आता राहुल गांधी संसदेत होतेच का नव्हते? काय केलं राहुल गांधीनी? कसा प्रकार केला? ऐका असं नाही राहुल गांधी बाधा अहो देशाचं काँग्रेसनं चांगलंच केलं असं काय म्हणा आम्हाला की काँग्रेसनं वाटून लावलं चांगलंच केलं त्यावेळेपासून चांगलं खरं. फक्त हे आता जे आहे आता मनमोहन सिंग असताना मनमोहन सिंग हा माणूस कोणी हुशार नव्हता त्यांचं कोणी चाललेलं सोनिया गांधी चालवायच्या. आता आमच्या गावात पण सैनिक आहेत की सैनिकच आमच्या गावचे सैनिकच सांगत की बाबा हे चाललं हे बरोबर नाही. लक्षात सीमा सुरक्षा जर चांगलं राहत असेल आणि देशा ऐका देशाला भवितव्य चांगलं असेल तर मोदीच पाहिजेत आम्हाला. आम्हाला असं म्हणायचं आहे 72,000 कोटी
अजित पवारनं खालं म्हणून, शरद पवारनं खालं म्हणून, मोदीनं हे केलं ही घ्यायची नाही त्याच्याला ईडी लावायचा, ते त्याला पक्ष चालत्यात काय? तर आज आम्हाला इथं कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांना आमच्या मोठा धरणात राधानगरी जर केले ते आम्ही त्यांचं ऋण फेडणार आहे एवढंच आम्हाला, आणि त्यांच्यावरच आम्ही जगलेलो आहे. पहिलवानांनी सांगावं त्यांच्या पायाखाली आम्ही जगलेलो. काय सांगाल, ईडीचं म्हणाल्यात फक्त ठरून करतात काय? ईडी जे भ्रष्टाचार असेल त्याला ईडी लागणार. जो जे भ्रष्टाचार केला कोणी असू दे, कुठल्या पक्षा असू दे, कुठल्या कुठल्या ऐका, ऋण फेडायचं आहे का नाही तुम्हाला? धरणाचं ऋण शाहू महाराजांचं फेडायचं आहे का नाही? त्यासाठी ऐका, तुम्हाला धरणाचं ऋण फेडायचं आहे का नाही? तुम्हाला धरणाचं ऋण फेडायचं, तुम्ही पाणी पिताय का नाही? तुमचं काय मत आहे? हे बघा, मला काय म्हणा, ईडी ह्यांच्यात पण भ्रष्टाचार आहेत का नाही? आहेत का नाही सांगा? ही भ्रष्ट आहेत. रत्नापांना कुंभारनी आपलं मातीचा डॅम, आपला धाम ह्याचा तुळशी डॅम देशातला पहिला डॅम आहे तो काँग्रेसनेच केला ना. काळामवाडी डॅम कुणी आणला? काँग्रेसनेच आणला. रत्नापा कुंभारनी त्यावेळी इंदिरा गांधींना तिथं आणलं, त्यावेळी ही भाजपवाले होते. आता कसं आहे, रस्ते केलेत आणि आम्ही केले म्हणून सांगायला तेवढे आहेत उद्घाटनला, बाकी काही नाही. चारशे पार काय नाही, चारशे पार नाही, चारशे चार पार नाही, 280 सुद्धा पार होत नाही. त्यांचं काटाव बहुमत होणार नाही तर नाही होत. बहुमत हे होणार काँग्रेस पक्षाचं, फक्त याने हवा केलेली, हवाही केलेली आहे निघून, हवाला हवा करण्यात हवा केलेल्या निघून. देह जोडला लावणार आहे मोदी. शेतकऱ्यांचं आज लागवडीचा जो दर आहे तो मोदीनं कधी बघितलाय काय? त्याला मोदीला माहित, मोदीला संसारच माहित नाही तर शेतीचं काय बघणार? मोदीला संसारच माहित नाही. आपल्या शेतीचा दर आता काय, लागवडीचा दर काय, आणि आम्ही विक्री भाव देतो, तुम्हाला हमी भाव देतो, काय दिला हमी भावानं? काही दिलेलं नाही. हा मोदी चारशे पार ऐका तरी, आता ती काय 280 पार नाही, मोदीच पंतप्रधान होणार बघा देशाचा. मोदीच काय म्हणतात, मोदी नुसतेच पुढे म्हणतात, मोदीच म्हणतात. भाजप सरकार आहे का मोदी सरकार आहे? भाजप सरकार आहे का मोदी सरकार आहे? मग मोदी सरकार आहे, हुकुमशाही करायला आहे. काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे, हुकुमशाही करायला आहे. तुम्ही भाजप सरकार म्हणा, आम्ही त्याला जाऊ. मोदी सरकार याचा अर्थ काय? मोदी सरकार याचं काय? मोदी सरकार आहे, भाजपच्या नावाखाली युवा आहे आणि मोदी सरकार म्हणतोय. पंतप्रधान मोदी म्हणजे मोदी सरकार, जो निर्णय ठाम असल्यामुळे मोदींचं नाव झाले. इथं मग निर्णय ठाम असल्यामुळे मोदीच पंतप्रधान व्हायला पाहिजे भारताचं, अशी आमची अपेक्षा आहे. निर्णय त्यांचे काय ठाम आहे सांगा की काय ठाम आहे? कुठला निर्णय चुकीचा आहे? तुमच्याकडे का ऊस, ते मोदीने उसाचा दर दिल्यात? अहो दिलं तर काय, कारखानदारांनी दिली, एफआरपी दिली, एफआरपी दिली का तुम्हाला? कुणी दिली सांगा? कोण आंदोलन करते सांगा? कोणी दिलेलं नाही एफआरपी? साखर 100 रुपये होऊन ते कुठे? काही नाही दिलेलं नाही. साखर 100 तुमची होणारच, आणि अजून थोडे दिवस थांबा. 100 तारीख बरं आहे, 100% होणार. देशाला पंतप्रधान मोदीच पाहिजे. हेनं सगळा देश मागे जायला लागला. काय मागे जायचं आहे? गरीब मरतोय हो, ह्याने काय पहिलवान आहे, त्यांचा ऊस आहे, हे चालतंय, त्यांना काय नाही चारशे पार होणार? 100 100% होत नाही, 400 होणार का? 275 ते 280. विचार करून मतदान करा. म्हणजे आम्ही शेतकरी आहे, आम्हाला शेतकऱ्याला 12,000 रुपये आता महिन्याला येतात, वर्षाला येतात. कोणी दिलं का? लागवडीची वाढून घ्या, इथनं मागं 50% पुढे घ्या, 50% पुढे टप्प्याटप्प्यात घ्या. महागाई वाढत गेली नाही का? आताच वाढली ती, पहिल्यापासून वाढलीच ना. हे म्हणते आता जीएसटी घेतात 18,000 रुपये लागतात. मागच्या वेळी कर नव्हतं, मागच्या वेळी कर नव्हतं का? बाकीच्यांनी कर होतच नव, मग आता जीएसटी का? हे बघा, जर आम्हाला तुम्हाला काय असेल, तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी अपेक्षा पाहिजे का नाही? बरं, तुमच्याकडनं आम्ही दिलं तर आम्ही तुम्हाला देणार. ते काय पदरशी काय देत नाहीत? तिरे काँग्रेस सरकार होतं त्यावेळी तिने बी घेतलं, कर त्यात नाही, भ्रष्टाचारच नुसता, बाकीचं काहीच केलं नाही भ्रष्टाचाराशिवाय. हिने नुसत्या भ्रष्टाचार होणार काय? 400 पार होणार की मामा? 400 पार होणार काय? होणार. तर आपण बिडशेड चौकामध्ये आहे. या चौकामध्ये आपण आता हा KKNews चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत इथं लोकांच्या मतं जाणून घेतलेले आहेत. लोकांनी बघायला गेले तर चांगल्या पद्धतीने तर मतं मांडलेले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक शाहू महाराज पाहिजे की
संजय मंडलिक पाहिजे, काँग्रेस सरकार पाहिजे की बीजेपी सरकार पाहिजे, या पार्श्वभूमीवरती घेतलेली आपण ही मतं आहेत. के के न्यूज चॅनलचे जर का आपण व्हिडिओ बघत असाल आणि आपल्यापर्यंत नोटिफिकेशन येत असतील तर अजून सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे या पुढचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. के के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.